अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील द्राक्षांना मोठा फटका बसला। द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत, पण शेतकरी सुरेश कळमकर यांच्या द्राक्ष बागेला मात्र या पावसाचा फटका बसला नाही। हे कसं घडलं ते आपण पाहणार आहोतच, पण त्यासोबतच अशा नुकसानाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चालू वर्षीपासून राज्य सरकार एक नवीन प्रयोग हाती घेणार आहे। हा प्रयोग नेमका काय पाहूयात एबीपी माझाच्या या विशेष रिपोर्टमधून। गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाली। अवकाळीने दिंडोरी तालुक्यात द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या, पण मोहाडीतल्या एका बागेत थोडंही नुकसान झालेलं नाही। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसरामध्ये शनिवारी तुफान गारपीट झालीत, रविवारी देखील पावसाने हजेरी लावलीत। यामुळे खरं तर जवळपास सर्वच शेतकऱ्यांचं इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। खास करून इथे द्राक्ष हे मोठ्या प्रमाणावर घेतले जातात, द्राक्ष बागाच्या बागा या झोपून गेलेल्या आहेत। मात्र याला अपवाद ठरले आहेत ते म्हणजे कळमकर हे शेतकरी। आपण जर बघितलं तर त्यांनी आपल्या द्राक्षाला एक खरं तर नवीन पर्याय हा अवलंबलेला आहे, पण समोर जर बघितलं तर त्यांनी अशा प्रकारे एक कवर हे पूर्ण द्राक्षाला केलेलं आहेत। जवळपास एक एकर बागेमध्ये त्यांनी हे जुगाड केलेत असं आपण म्हटलं तरी याला वावगं ठरणार नाहीत। आणि यामुळे आपण जर बघितलं तर द्राक्षांचे जे घड आहेत त्या घडावरती या गारांचा, अवकाळी पाऊस यासोबत वादळी वाऱ्याचा कुठलाही परिणाम हा झालेला नाही आहेत। द्राक्ष हे पूर्णतः सुरक्षित आहेत। जे घड असतील, मणी असेल, आपण जर बघितलं तर याचा कुठलाही फटका हा या द्राक्षांना बसलेला नाही आहे। खरं तर सोनाका जातीच्या द्राक्षांना उन्हाचा जास्त फटका बसतो, त्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी बागेवर कव्हर टाकलं होतं आणि त्याच कव्हरचा उन्हासह गारपिटीतही फायदा झालाय। काल इतकी मोठी गारपीट झाली 12-14 गाव आमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शेजारच्या तालुक्यामध्ये साकुरा वगैरे तिथं पण गारपीट झालेली आहे। जवळपास 400-450 हेक्टरच्या आसपास नुकसान झालेली आहे पूर्ण याच्या गारपिटीनं, आणि आमच्याकडे काही जर नुकसान झालेलं नाही। म्हणजे त्या क्रॉप करवर गारा साचल्या आणि गारा साचून त्या वितळून खाली पडल्या, त्याच्यामुळे एक पान एक मनी क्रॅकिंग झालेलं नाही, कुठेही नुकसान झालेलं नाही। तर हा खरा उद्देश आमच्यावाला होता, पण ते बघितल्यानंतर दुपारी आम्ही सगळ्यांना सांगितलं की बघा इथं हा अशी परिस्थिती आहे। मग जर अशी परिस्थिती जर असेल तर सरकारने आमची बऱ्याच दिवसाची मागणी का क्रॉप कव्हर दिलं पाहिजे, का जे स्ट्रक्चर प्लास्टिक लावून आणि ते क्रॉप कव्हर दिलं पाहिजे, तर ते जर दिलं असतं तर आज ही नुकसान भरपाई म्हणजे नुकसान झाली नसती। हीच मागणी घेऊन आम्ही पालकमंत्री दादा भुसेंना भेटलो, तर त्यांनी याच प्रयोगाचं कौतुक करत एक घोषणा केली आहे। मला वाटतं की चालू वर्षाला काही द्राक्ष बागायतदार संघाचे पण प्रतिनिधी इकडे आहेत, काही ट्रायल बेसिसवर आपण त्याचं प्रयोग चालू वर्षाला करणार आहोत आणि त्याच्यातनं जे काही मॉडेल सेट होईल त्या माध्यमातून, कारण विद्यापीठाने पण काही प्रयोग केलेले आहेत आणि त्याला मान्यता दिलेली आहे, तर त्याप्रमाणे एकदा तो प्रयोग सेट झाला की त्याप्रमाणे शेतकऱ्यांना तो पर्याय पण त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल। गेल्या 8 दिवसांमध्ये दादा भुसेंनी अनेक ठिकाणी द्राक्ष नुकसानीची पाहणी केली आहे। त्यांनी कृषी मंत्री असताना क्रॉप कव्हरची घोषणा केली होती, मात्र ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे किमान आता तरी हे क्रॉप कव्हर मिळावं अशी मागणी शेतकरी करतायत। प्रांजल कुलकर्णी सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।